थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तळका नवा, मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत खवणे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात गेल्या आठवड्याभर कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 3,746 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखीन 19 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. या आकडेवारीवरून कोरोनाचा प्रभाव कमी झालेला दिसून येतोय. राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीतील 628 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 3,746 रुग्ण बरे झाले तर 12 रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाहिलं तर कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्तच आहे. पाहूयात ही आकडेवारी. गुरुवार 8 ऑक्टोबरला 46 कोरोनाचे रुग्ण मिळालेत तर 37 रुग्णांनी कोरोनावर मात केली. शुक्रवार 9 ऑक्टोबरला 31 कोरोनाचे रुग्ण मिळालेत तर 37 जण बरे झालेत. शनिवार 10 ऑक्टोबरला 43 कोरोनाचे रुग्ण मिळालेत आणि 41 जणांनी कोरोनावर मात केली. रविवार 11 ऑक्टोबरला 57 कोरोनाचे रुग्ण मिळालेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे 107 जणांनी कोरोनावर मात केली. सोमवार 12 ऑक्टोबरला कोरोनाचे 5 रुग्ण मिळालेत आणि 18 जणांनी कोरोनावर मात केली. मंगळवार 13 ऑक्टोबरला 31 कोरोनाचे रुग्ण मिळालेत आणि 46 जण कोरोनातून बरे झाले. बुधवार 14 ऑक्टोबरला 37 कोरोनाचे रुग्ण मिळालेत आणि 112 जणांनी कोरोनावर मात केली. गुरुवार 15 ऑक्टोबरला कोरोनाचे 19 रुग्ण मिळालेत आणि 63 जणांनी कोरोनावर मात केली. या आकडेवारीवरून हे अगदी स्पष्ट होतंय की कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घटच होते. शासन राबवत असलेल्या अनेक उपाययोजनांचा हा सकारात्मक परिणाम म्हणावा लागेल. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.